वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाँव। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात इंडिया अप तक न्यूज मराठी। आपल्या सोबत आहे जळगाव जिल्हा केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुनील दादा भंगाळे। यांच्याबद्दल थोडक्यात मी तुम्हाला सांगते। सुनील दादा भंगाळे हे सलग एक वेळेस नाही, दोन वेळेस नाही, तर सहाव्यांदा अध्यक्षपदी त्यांची बिनविरोधी निवड करण्यात आलेली आहे। सर, सगळ्यात आधी तुम्हाला इंडिया अप तक कडनं शुभेच्छा। धन्यवाद मॅडम। हा, तर काय सांगाल सर, एक वेळेस नाही, दोन वेळेस नाही, सलग सहा वेळेस तुम्ही अध्यक्ष पदावर त्या ठिकाणी आहात, का तुम्हाला सहाव्यांदार सुद्धा तुम्हीच हवे, असं का झालं, याबद्दल काय सांगाल? मॅडम, माझं अभिनंदन केल्याबद्दल आपलं धन्यवाद। गेल्या 95 मी केमिस्ट संघटनेमध्ये कार्य करत आहोत। 1995 मी कार्यकारिणी सदस्यापासून आज अध्यक्षपर्यंत पोचलेलो आहे। आणि मी मला केमिस्टच्या वेदना काय आहेत, केमिस्टला काय अपेक्षा आहे किंवा माझ्याकडनं संघटनेकडनं काय अपेक्षा आहे याचं मला पूर्ण जाणीव आहे। 95 तर आतापर्यंत 2020 मी अगदी केमिस्टच्या ज्या समस्या आहे याची माझी चांगली अभ्यास झालेला आहे आणि त्या जोरावरती मी सगळ्या जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांचा विश्वास हा संपादन केलेला आहे। मुख्यतः केमिस्टला आमच्या लोकांना अडीअडचणीला मदत करणं एवढीच त्यांच्याकडनं अपेक्षा असते, कारण आमचा हा केमिस्ट बांधव सभासद हा सगळ्या परीने सक्षम आहे। वेळोवेळी जर तो अडचणीत असला त्याच्या पाठीशी उभं राहणं हा माझा स्वभाव त्यांना सर्व जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना आवडला म्हणून ते माझ्यावरती विश्वास दाखवतात आणि मी सदैव त्यांच्या ऋणात राहू इच्छितो। सर, सलग एकामागे एक म्हणून सहाव्यांदा तुम्ही अध्यक्षपदी त्या पदावर आहात, तर तुम्ही या अध्यक्षपदाचं श्रेय कोणाला देतात? मॅडम, श्रेय द्यायचं म्हटलं तर मी संघटनेमध्ये काम करीत असताना टीमवर्कने काम करत असतो। माझे जिल्ह्याचे सहकारी अनिल भाऊ झवर, श्रीकांत पाटील, दिनेश मालू, श्यामवाणी, ब्रिजेश जैन आणि प्रत्येक तालुका अध्यक्ष सचिव हा माझ्या ह्या यशाचे भागीदार आहात आणि त्याला सगळे पाठबळ माझे जिल्ह्यातील केमिस्ट बांधव आमच्या शब्दाला जागणारे लोक असतात। हे सर्व श्रेय ह्या टीमवर्कला आणि जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांना श्रेय जातं। सर, हे जे तुमचं अध्यक्षपद आहे जे तुम्ही 96 मिळवलेलं आहे हे खरंच भरपूर लोकांसाठी प्रेरणादायी आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? प्रेरणादायी म्हणण्यापेक्षा मी माझे राष्ट्रीय अध्यक्ष आप्पासाहेब शिंदे यांच्याकडनं अनुकरण करून त्यांच्या मार्ग आदेशाने आणि त्यांच्या मार्गदर्शनाने जिल्हा संघटनेत काम करत असतो। केमिस्टचे काही प्रश्न असतील, कंपनीकडे काही मागणी असेल, ती राज्य संघटना ऑल इंडिया ऑर्गनायझेशन संघटनेमध्ये मी ते मांडत असतो आणि आमच्या केमिस्ट बांधवांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याचा मी प्रयत्न करत असतो। तसेच काही FDA शासन दरबारी किंवा त्यांना सस्पेशन स्टेच्या ऑर्डर संदर्भात असेल तर राज्य सरकारकडे मागणी करत त्यांना न्याय देण्याचा मी प्रयत्न करत असतो। की या अध्यक्षपदासोबत तुमच्यासोबत अजून म्हणजे काय काय जबाबदाऱ्या आहे तुमच्यावर? मला जळगाव जिल्ह्याबरोबरच आमचा 5 जिल्ह्याचा एक झोन असतो, सेंट्रल झोन म्हणून तो केलेला आहे। तो नाशिक, नगर, धुळे, जळगाव, नंदुरबार ही 5 जिल्ह्याची जबाबदारी आहे। या 5 जिल्ह्यातल्या केमिस्ट बांधवांसाठी सतत मी झटत असतो आणि त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करत असतो। तसेच राज्य कार्यकारिणीवरती आहे, तसेच अखिल भारतीय आमची भारतीय संघटना तिच्यावर सुद्धा मी कार्यकारिणी सदस्य 12 आहे। तर जेणेकरून मला ही वरतून वेगवेगळ्या पदावर असल्यामुळे जिल्ह्यात काम करण्याला याचं मला पाठबळ मिळत असतं। अच्छा सर, एक शेवटचा प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की आता केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष तुम्ही 6व्यांदा निवडून आलेले आहेत, तर याच्या पुढचं तुमचं काम कसं असणार आहे सर? येणाऱ्या 3 काळामध्ये आता तुम्ही बघतायत सगळ्या स्पर्धाचं युग तयार झालेलं आहे। मॉल येत आहेत, ऑनलाईन मार्केटिंग आमच्याकडे समोर ती आहे, त्याच्यामुळे आमचे रिटेल बांधवाचे, होलसेल बांधवाचे बिझनेस सफर होत चाललेले आहे। त्या अनुषंगाने आमचा केमिस्ट कसा सक्षम होईल, आमच्या केमिस्टला त्यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी आम्ही त्याला तयार करत आहोत। येणाऱ्या काळात त्यांच्या कार्यशाळा घेऊन बॉडी लँग्वेज किंवा कस्टमर शी कसं वागलं पाहिजे असे डेव्हलपमेंट करून आमच्या केमिस्टचा कसा बिझनेस वाढेल याच्यावरती आम्ही भर देणार आहोत। आता साधारणतः 8-15 दिवसांमध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही
ड्रग इन्स्पेक्टरकडनं असं सांगितलं की आम्हाला शिक्षा नको, आम्हाला शिक्षण हवं. या अनुषंगाने प्रत्येक तालुक्यामध्ये हा आम्ही उपक्रम राबवून आमचा केमिस्ट कसा अपग्रेड होईल हे आमचं यावेळेस या 3 वर्षामध्ये आमचं टार्गेट राहणार आहे. सर, सोबत तुम्हाला पण हे काम करताना उत्सुकता वगैरे अशी वाटतच असेल, तुमच्यामध्ये उत्साह पाहूनच तुम्हाला सव्यांदा हे पद मिळालेलं आहे, तर तुम्ही स्वतःसाठी ऊर्जा कुठून आणता सर? ऊर्जा ही हे माझ्या जिल्ह्यातील केमिस्ट बांधवांकडून मिळणाऱ्या प्रेमातनं मला ही ऊर्जा मिळत असते. आणि केमिस्ट संघटनेबरोबर आमची संघटना लिमिट नसता लिमिटेशन न ठेवता आम्ही सामाजिक कार्यात सुद्धा आमचे जिल्ह्यातील केमिस्ट बांधव हे सहभाग घेत असतात. जसं जिल्ह्यामध्ये शीत शवपेटी हा आम्ही उपक्रम राबवला, हा सर्वांच्या सहभागातून उपक्रम राबवला. जिल्ह्यामध्ये जवळजवळ 21 पेट्या आम्ही जिल्हाभरात ठेवलेल्या आहे. अशा महाराष्ट्रात कुठल्याच जिल्ह्यात हा उपक्रम नाही, तो आपल्या जळगाव जिल्ह्यात केला आहे. गेल्या 20 वर्षापासून पंढरपूर पायी दिंडी असेल, सप्तशृंगी देवीची दिंडी असेल, साईबाबाची दिंडी असेल, गजाननाची दिंडी असेल, स्वामी समर्थांची दिंडी असेल, यांना आम्ही पुरेल तितकी औषधी त्यांना पायी लोकांना जे वारकरी असतील त्यांना पुरवतो. असे एक न एक असे अनेक उपक्रम चालू असतात. आम्ही रक्ततुलाचा कार्यक्रमसुद्धा घेतो, जेणेकरून उन्हाळ्यामध्ये रक्ताचा तुटवडा असतो त्यावेळेस आम्ही एक आप्पासाहेब शिंदे यांच्या जन्मदिवसानिमित्त आम्ही रक्ततुलाचा कार्यक्रम आम्ही आयोजन करत असतो. त्यासुद्धा भरभरून लोक आम्हाला केमिस्ट सभासद प्रेम करत असतात, त्या अनुषंगाने रक्ततुला होऊन जाते. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे त्याचा प्रेरणा आणि त्याची ऊर्जा सुद्धा असतेच. तशी सरांच्या सुद्धा सोबत आहे केमिस्ट बांधव वगैरे, आणि डेडिकेशन सुद्धा महत्वाचे असतात जे सर देत आलेले आहे, म्हणून ते सलग 6व्यांदा अध्यक्षपदी त्या ठिकाणी निवडून आलेले आहे. सर, इंडिया अपतक न्यूज कडनं तुम्हाला भावी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. तर सरांच्या कर्तव्याला खरंच सलाम आहे, सलग 6व्यांदा ते अध्यक्षपदावर निवडून आलेले आहे त्याबद्दल. यासाठी खरंच तितकं आपल्या स्वभावामध्ये सुद्धा डेडिकेशन असावं लागतं, आणि आपल्या कामामध्ये सुद्धा डेडिकेशन असावंच लागतं. जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत गौरी, इंडिया अपतक न्यूज मराठी. प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है.